डॉक्टर रामचंद्र देखणे यांना काही आशीर्वादपर शब्द आमच्यासाठी बोलावेत अशी मी त्यांना विनंती करते. मी बोलण्याच्या अगोदर या सगळ्या कलावंतांसाठी आणि त्यांच्याकडून हे गीत रामायण बसून घेण्याबद्दल प्राजक्तासाठी आपण एकदा सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करूया. मित्रांनो, गीत रामायण ह्या भारतीयांचा आपल्या महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा आहे, त्याच्याबरोबर ती सुंदर आपली परंपरा आहे आणि म्हणून अभिमानाची परंपरा बाळगण्यापेक्षा परंपरेचा अभिमान बाळगावा आणि त्या परंपरेतून हा एक बाल गीत रामायणाचा सुंदर कार्यक्रम इथे घडावा. कारण परंपरेचे अनेक धागे इथं पाहायला मिळतात. प्रसाद भावे, श्रीपाद भावे यांची परंपरा प्राजक्ताला मिळाली, तिने मुलांकडून हा कार्यक्रम बसवून घेतला. भांडवलकरांचा मुलगा मृदुंग वाजवतो आहे, ती त्याची परंपरा आहे. अनेक आई वडील गात असतील, त्यांच्या परंपरेची कुठेतरी इथं अनुभूती आपल्याला व्यासपीठावर रंगमंचावर पाहायला मिळते. या मुलांकडे पाहिल्यानंतर मला एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली. जे गीत रामायण आहे त्यातलं पहिलं जे गीत आहे गीत रामायणातलं, ते स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. कुशलवांनी रामायण गायलं, प्रभूंनी ते ऐकलं. मला वाटतं ते कुशलव अंशरूपाने पुन्हा मंचावर आले आणि ते गीत रामायण गायला लागले. अंशरूपाने असणाऱ्या संपूर्ण बालकलाकारांनी अतिशय ताकदीनं हे संपूर्ण गीत रामायण आपल्यासमोर सुंदरपणे सादर केलेलं आहे. आता शेवटचं गीत राहिलेलं आहे. वादकही सगळे मुलंच आहेत. निवेदन करणारे सुंदर निवेदन आहे, ते निवेदन अलीकडच्या वास्तवाला धरून सुंदर निवेदन झालेलं आहे. खरं म्हणजे गीत रामायणामध्ये जितकी प्रतिभा गदिमांची आहे तितकीच प्रतिभा संगीताच्या माध्यमातून बाबूजींची आहे. पण गीतामध्ये दोन प्रकार असतात. गीत संगीताचा शब्दांचे जर आपण फोड केली तर सम आणि गीत. सम हा शब्द श्रुतीमाधुर्य दाखवतो आणि गीत हा शब्द शब्दमाधुर्य दाखवतो. जिथे श्रुतीमाधुर्य आणि शब्दमाधुर्य एकवटतं तिथे जी अभिव्यक्ती होते त्याला संगीत असं म्हणतात. इथे गदिमांच्या रूपामध्ये शब्दमाधुर्य प्रगटलं आणि बाबूजींच्या रूपामध्ये श्रुतीमाधुर्य प्रगटलं आणि शब्द आणि श्रुती यांचं एक अद्वय दर्शन मराठी मुलखाला झालं, त्याची अनुभूती आपण सगळ्यांनी घेतलेलीच आहे. शेवटी एवढंच मी सांगेन की हे सगळ्या मुलांनी इतक्या सुंदर पद्धतीने सादर केले, त्यांच्या सगळ्या शिक्षकांनी ते बसवून घेतले, खूप जणांनी गीत रामायण ऐकले. पण आज या लहान लवकुशांच्या मुखातून ऐकताना खरंच डोळ्यातून अश्रू येत होते आणि प्रभू रामचंद्राचं ते सुंदर रूप डोळ्यासमोर उभं राहत होतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नान चाफा चाफवळी पूजिला, चंद्रू चंद्रिका धवळीला, चंदने निज चर्चेला सौरभे जेवी. चाफ्याचं झाड हे चाफ्याच्या फुलांनीच प्रफुल्लित होत असतं, चंदन हा त्याच्या गंधाने सुगंधित होत असतो आणि चंद्र हा त्याच्या प्रभेनेच प्रकाशित होत असतो. तशी सगळी मुलं आणि फुलं रामकथेनेच प्रफुल्लित झाली आहेत आणि त्या प्रफुल्लित फुलांचं दर्शन मला घडलं. पुन्हा एकदा प्राजक्ताला, सगळ्या बालकलाकारांना, त्याच्या पालकांना आणि दाद देणाऱ्या सर्व रसिकांना, सगळ्या वादकांना, कलावंतांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.